नाजरीन आदाब, आप देख रहे हैं जी मीडिया। उड़पी के एक सरकारी पीयू गर्ल्स कॉलेज में मुस्लिम लड़कियों के बुर्का पहनकर क्लासेस में आने का मामला जो गुज़िश्ता 27 दिसंबर से शुरू हुआ है, लड़कियों को बुर्का पहनकर आने पर क्लास से बाहर निकाल दिया गया था। ये लड़कियां उस वक्त से एहतजाज पर हैं। 3 हफ्तों से ज़ायद वक्फा गुजर जाने के बावजूद आज भी ये मामला हल तलब है। यूनिफॉर्म उसूल पर अमल करने से मुतालिक तालिबात को हिदायत दी गई ये मकतूब कॉलेज इंतजामिया ने पीयू बोर्ड को रवाना किया है। पीयू बोर्ड के डायरेक्टर के जवाब का सरकारी कॉलेज इंतजामिया को इंतज़ार है। हिजाब हमारा मजहबी हक है, हिजाब के साथ क्लासेस में शिरकत का मौका दिया जाए, हमारे लिए हिजाब और तालीम दोनों ही अहम हैं, एहतजाजी तालिबात ने यह बयान दिया है। आइए देखते हैं एक रिपोर्ट। ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕ್ತೇವೆ, ದಟ್ ನಮ್ಮ ರೈಟ್ ಅಂತ. ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಸತಿ ಅಲ್ಲ ಸರ್, 3-4 ಸತಿ ನಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಹೋಗಿ ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿದ, ಆದರೆ ನಮ್ಗೆ ಎಂತ ಸಹ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಸಿಕ್ಕಲಿಲ್ಲ ಸರಿ, ಎಂತ ಪಾಸಿಟಿವ್ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಸಿಕ್ಕಲೇ ಇಲ್ಲ ಸರ್. ಮತ್ತೆ ನಾವು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೆ, ಆವಾಗ 6 ಮೆಂಬರ್ಸ್ ಇದ್ರು ಸರ್ ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ, ನಾವು 6 ಮೆಂಬರ್ಸ್ ಇದ್ವಿ, ಮತ್ತೆ ಈಗ 8 ಮೆಂಬರ್ಸ್ ಇದ್ದೇವೆ ಸರ್. ಸರ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಸ್ಕಾಫ್ ತೆಗ್ದೇ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಬರೋದು, ನಮಗೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಎಜುಕೇಷನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಾ ಉಂಟು, ನಮಗೆ ಸ್ಕಾಫ್ ಸಹ ಬೇಕು, ನಮ್ಮ ಎಜುಕೇಷನ್ ಸಹ ಬೇಕು, ನಮಗೆ ನಮ್ಮದು ರೈಟ್ಸ್ ಬೇಕು.